त्याला बराच विरोध देखील होताना दिसतोय. विरोध तर होतानी दिसतो आहे, विशेषतः ते जो प्लांट आहे तो फार अत्याधुनिक अत्यंत सुंदर प्लांट तो दुधाचा आहे आणि जमीनसुद्धा फार बहुमोल आहे, मुंबईतली जमीन आहे. त्यामुळं एवढी मोठी इस्टेट आपण देतो आहे एका संस्थेला गुजरातमधल्या, त्यावेळेस नेमका काय करार केला आहे त्यांनी हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अलीकडच्या कालखंडामध्ये चांगल्या चांगल्या इंडस्ट्री, अनेक उद्योग हे गुजरातला जात असताना दिसत आहेत, त्याचा हा भाग नाही ना अशी काळजी वाटून जाते. हा प्रकल्प देताना कुठेतरी 265 कोटी रुपये देखील त्यांना दिले जाणार अशी चर्चा आहे. मग जर 265 कोटी देऊन जर हा प्रकल्प चालवायला दिला जात असेल नाही असं काय असेल तर आणखी म्हणून मी एक म्हटलं होतं कालच्या याच्यामध्ये की नेमका करार काय केलाय तुम्ही, करार तो माहिती द्या जनतेला, प्रसिद्ध करा करार, तो जनतेमध्ये माहिती असू द्या काय करतायत हे. कारण इतका मोठा प्रकल्प जो राज्याचा आहे तो दुसऱ्याला हस्तांतरित करता आहात आणि आणखी वर पैसे त्यांना देत आहेत, म्हणजे आश्चर्यकारकच बाब आहे. जागा वाटपाचं ठरलंय का तुमच्या सगळ्या? आमची 27 तारखेला आघाडीची बैठक होईल. फार जागेंचा विषय नाही, 5-7 जागेंचा विषय आहे. ते आम्ही आपसात चर्चा करून मार्ग काढू, आवश्यक लागलं तर दिल्लीचे आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी संपर्क केला जाईल. शिर्डीची जागा काँग्रेस की शिवसेना लढवणार? शिर्डी लोकसभेत तुलनेनं पाहिलं तर काँग्रेसची ताकद जास्त आहे, तर तुम्ही आग्रही आहात? आम्ही आग्रही आहोत. शेवटी आम्हाला असं आहे की राज्यात 48 जागा वाटत असताना अनेक जागांवर एकमत झालं ही वस्तुस्थिती. ज्या काही थोड्या 5-7 जागा आहे की ज्याच्यावर थोडासा तणाव चाललेला आहे, तणाव म्हणजे तणाव तरी असा की चर्चा चालू आहे की बा आम्हाला वाटतं आमचं तिथे चांगलं आहे, आम्ही निवडून आणू शकतो, ते म्हणतात त्या निवडून आणू शकतो. शेवटी येईल निवडून तो आघाडीचाच येईल एवढं खरं आहे. विखे पाटलांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नका, तुमच्याबद्दल बरेच त्यांनी सगळे उदाहरणं दिली. आता ते असं आहे की त्यांचे बाबतीत 25 वर्षामुळे 7 वेळा कोलंट्या उड्या मारल्या त्यांनी, ते सांगितल्यामुळे रागून काही बोलले असतील, एवढं मनावर घेऊ नका तुम्ही. वाळूचं धोरण कुठेतरी चुकतंय का आज? पूर्णपणे वाळूचं धोरण चुकलेलं आहे, नवं धोरण चुकलेलं आहे, फसलेलं आहे. सर्वसामान्य माणसाचं वाळू मिळत नाही अशी अवस्था आहे. त्याच्यामध्ये राजकारण चाललेलं आहे, वाळू माफिया राजकारण आता करतायत, ते दहशत निर्माण करतायत. जादा दरानं वाळू विकण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि याला सगळं शासकीय संरक्षण आहे ही अत्यंत दुर्दैवाची बाब. 600 रुपयांनी म्हटलं गेलं होतं, मात्र आता कुठेतरी तीच जी 5 ब्रास वाळू जवळपास 10,000 रुपये दिली जाणार आहे आणि वाहतूक खर्च देखील वेगळा. ब्रासला 10,000 रुपये पर्यंत गेलेली दिसत असेल तर आश्चर्यकारक आहे. म्हणजे गरीब माणसांनी मध्यमवर्गीयांनी घर बांधायचं का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. निवाऱ्याच्या गप्पा मोठ्या प्रमाणावर मारल्या जातात परंतु निवाऱ्याकरता आवश्यक मदत मात्र केली जात नाही. धोरणातून दहशत वाढवणारे आणि वाळू माफिया वाढवण्याचा कार्यक्रम राज्यामध्ये जोरदारपणे चालू आहे, त्याला राजकीय वरदहस्त आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की राजकीय वरदहस्त सुद्धा त्याला आहे. संगमनेरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांच जे मंडप आहे तो काढला गेला आणि उद्घाटन केलं गेलं, दडपशाही आहे? नाही नाही, खरं आहे की आंदोलन करत होते काम व्हावं म्हणून. खरं म्हणजे मी भूमिपूजन केल्याशिवाय काम सुरू करायचं नाही असे आदेश पालकमंत्री देतात, त्यांचा मंडप उखडून टाकतात, त्यांना उचलून तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात. हे काही लोकशाहीच्या मार्गाने चाललेली गोष्ट नाही आणि अशी दहशत, अशी जे धमक्या आणि दादागिरी हा संगमनेरने कधी पाहिलेलं नाही आहे. अत्यंत बंधुभावाचं वातावरण कायम संगमनेरमध्ये राहिलेलं आहे. सगळे पक्षी आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकमेकाशी चांगले संबंध ठेवतो. दुर्दैवाने ही जी घुसखोरी होती आहे भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांकडून, विशेषतः आमच्या पालकमंत्र्यांकडून, ती दुर्दैवी आहे. कांदा निर्यात बंदीची उठवल्याची फ्लेक्स लावले गेले, मात्र दुसऱ्या दिवशी ते काढण्याची वेळ आली. खरं म्हणजे जाहीर केलं, घोषणा दिल्या, सत्कार करून घेतले काही काही. अरे नेमकी ऑर्डर ती उद्या यायला पाहिजे होती बंदी उठवल्याची. तुम्ही मागणी तरी केली होती का? कशाच्या आधारावर तुम्ही बंदी उठली म्हणून सांगितलं? कशाच्या आधारावर हार तुऱ्याला सत्कार घेतला? शेतकऱ्यांना खरं म्हणजे इतक्या अडचणीतून शेतकरी जातोय. कांदा उत्पादक शेतकरी हा अत्यंत गरीब शेतकरी आहे, मध्यमवर्गीय शेतकरी आहे, पाणी कमी असणाऱ्या क्षेत्रातला शेतकरी आहे. त्याच्या जीवनावर एका कांद्याच्या उत्पादनावर वर्ष तो काढतो, त्यांच्या जीवनाशी तुम्ही खेळता आहात आणि पुन्हा अशी फसवणूक करून आणखी खेळताय असं चित्र आहे. दिल्लीतही शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडे होतोय आणि एकंदर दिल्ली शहर जे आहेत आताचे सध्याचं भारतीय जनता पक्षाचं सरकार, ते सर्वसामान्य माणसाचं सरकार नाही आहे. ते कामगारांचं सरकार नाही, ते शेतकऱ्यांचं सरकार नाही, ते युवकांचं नाही, महिलांचं नाही,
ते काही ठराविक मुठभर भांडवलदारांचं सरकार आहे आणि त्यांचे हित जोपासण्याकरता काम करणं, कायदे करणं ही त्यांची कार्याची पद्धत राहिलेली आहे. आता ही या स्थितीमध्ये शेतकरी येत आहेत तर त्यांचं म्हणणं काय समजून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यातून मार्ग काढला पाहिजे. प्रत्येक वेळी मागेसुद्धा एक वर्ष आंदोलन दडपलं गेलं, 750 शेतकऱ्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला, कालसुद्धा एका शेतकऱ्याचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला. नेमकं तुमचं धोरण शेतकऱ्याच्या बाबतीतलं जे आहे ते दुर्दैवानं वाईट धोरण तुमचं आहे. तुम्हाला शेतकऱ्याबद्दल कोणती आस्था नाही, नसलेलं धोरण तुमचं आहे. सर्वसामान्याबद्दल सुद्धा आस्था नसणारं हे सरकार आहे. मराठा आरक्षणाचं विधेयक एकमतानं विधानसभेत मंजूर करण्यात आलं, काय वाटतंय आज मनोज जरांगे पुन्हा एकदा ते आंदोलनाची भूमिका घेत आहेत? नाही, मला माहित नाही. मराठा आरक्षणाला कायमच आम्ही पाठिंबा एकमतानं देत आलो, तसा आम्ही दिलेला आहे. आमच्या काही शंका होत्या त्या आम्ही पत्ररूपानं माननीय मुख्यमंत्र्यांना दिल्या. मुख्यमंत्री म्हटले मी उत्तर देतो. आमच्या ज्या मीटिंग झाली त्यामध्ये, कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली, त्यामधले ते उत्तर देतो. आम्हाला वाटलं काही समाधानकारक उत्तर मिळेल, ऐकूया आपण सगळेजण. आम्ही त्याकरता उपस्थित सगळे राहिलो. नेमकं जरांगे पाटलांना काय तुम्ही आश्वासन दिलं होतं, का ते नाराज झाले पुन्हा? मग गुलाल उधळला होता तो नेमका काय होता? तुम्ही फसवणूक किती करणार त्या समाजाची आणि का त्या आंदोलकांची? तुम्ही खरं बोलून त्यांच्या विश्वासात घेऊन का वागत नाही त्यांच्याशी? ह्या अनेक गोष्टी आम्हाला दिसत आहेत. दुर्दैवाने हे सरकार, राज्य सरकारसुद्धा ज्या पद्धतीनं चाललेलं आहे ती दिशा योग्य नाही आहे. खरं म्हणजे तीन एकत्र येऊन, तिघंजणं एकत्र येऊन सरकार केलं, फोडतोडीतून केलं, त्याच्यात खोक्यांचे आरोप झाले, आज त्यांच्यामध्ये मेळ नाही अशा प्रकारची अवस्था आहे. ते एकमेक बऱ्याच याच्यामध्ये तर त्यांचं खूप वादाचे विषय त्यांचे आपसातसुद्धा होत आहेत. निधीची पळवापळवी चाललेली आहे. त्यांना मूलभूत विषय जे आहे जनतेचे त्याकडे लक्ष द्यायलासुद्धा वेळ नाही अशी अवस्था ह्या आताच्या महायुती सरकारची आहे आणि यामुळे जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार. सहकारी आता समोर येत आहे तेच जरांगे पाटलावर आरोप करतात. शरद पवार हे जरांगे पाटलांनी काही गोष्टी ओळखल्या पाहिजे खरं म्हणजे, की काय नेमकं कोण काय कसं हे करतंय. असं आहे की ते अक्षरशः म्हणजे ते काही राजकीय व्यक्तिमत्व नाही आहे. निरपेक्ष पद्धतीनं एक विषय घेऊन न्याय देण्याकरता आंदोलन करणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांना ह्याचे खेळ जे आहेत, यांच्या ज्या कारस्थानं आहेत, यांच्याशी परिचित नसणारं व्यक्तिमत्व ते आहे. अशा वेळेस हा त्रास होतो आहे ही वस्तू काय असेल ते विश्वासात घेतलं पाहिजे, सांगितलं पाहिजे आणि मार्ग काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. राहुल गांधी भाजपचं काम सोपं करतायत. जिथे जिथे न्याय यात्रा निघाली आहे त्या ठिकाणी काँग्रेस साफ होते असा आरोप जो आहे तो शिवराज सिंग करतायत. कसं बघताय विरोधी पक्षाचा आरोप आहे हा? ते आता भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि काँग्रेसचे राहुलजी आहेत. राहुलजी चालतायत, आज हजारो लोक त्यांच्या बरोबर चालतायत. गोरगरीब माणसं त्यांना भेटतायत, त्यांच्याशी संवाद साधला जातोय. आता त्यांच्या आरोप काय करायचे म्हणून अशा प्रकारचे आरोप करतायत. ते आरोप दखल घेण्यासारखे नाही आहे. ते पूर्णपणे जे आहे लोकशाही वाचली पाहिजे म्हणून राहुलजी चालतायत हे लक्षात घेतलं पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे, सर्वसामान्याचं जीवन सुसह्य झालं पाहिजे, यासाठी न्याय मागणारी यात्रा ती आहे. आता भारतीय जनता पक्षाला यातलं काहीच करायचं नाही. मीडिया आहे हाताशी, विशेषतः केंद्रातलं मीडिया म्हणेल मी, दिल्लीचा मीडिया तुम्ही थोडंफार सांभाळता आम्हाला थोडंफार, परंतु तिकडून तर काय अवघडच आहे. आणि अशा पद्धतीने चुकीची दिशा, चुकीचं जनमत बनवण्याचा प्रयत्न ते करतायत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलाय, त्यांच्या बरोबर राहण्याची ग्वाही दिली, काँग्रेस पक्षाची भूमिका काय जरांगेंच्या आंदोलनात? नाही नाही, आमचं अत्यंत चांगली भूमिका आहे. आम्ही स्पष्टपणे भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसींना कोणताही धक्का लागता कामा नाही. जरांगेंच्या आंदोलनामध्ये काय जे मागणी होती त्याचे जे तुम्ही आश्वासनं दिलेले आहेत त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची जबाबदारी तुमची आहे, त्या पद्धतीनं ती केलं पाहिजे. अत्यंत स्पष्ट भूमिका आमची आहे. जाणारा रेल्वे मार्ग शिर्डीकडनं वळवला गेलाय. नाही असं आहे का, शेवटी रेल्वे मार्ग आपल्या जवळून जाणं गरजेचंच आहे. आंदोलनाची काय गरज नाही, शहाणपणानं तो संगमेरवरून जाऊन दिला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आंदोलन केलं पाहिजे ही भूमिका काही कारणाची नाही. आमचा रोष सगळ्यांचा राहणारच आहे. आम्हाला सोयीस्कर अशा याच्यातूनच रेल्वे मार्ग गेला पाहिजे. आमचं जर पूर्वी आरक्षण झालं होतं, भूसंपादन झालं होतं असं असताना तुम्ही वेगळा मार्ग काढताय कसा? शेवटचा प्रश्न सर, शेवटचा प्रश्न, एकीकडे उद्धव ठाकरेंची मशाल आणि आता तुतारी हे नवीन चिन्ह मिळालंय, काय वाटतंय लोकसभा निवडणूक आली आहे
चिन्ह पोहोचवण्यात काय हात आहे, मशाल आहे, तुतारी आहे, महाविकास आघाडी आहे, आम्ही विजयी होऊ, चांगल्या पद्धतीने विजयी होऊ, काही काळजी करण्याचं कारण नाही.